नमस्कार मंडळी. आता आपला इथून आपला ट्रेक चालू झालेला आहे. आपण ठाकूरवाडी वाडोळी या ठिकाणून आपला ट्रेक चालू केलेला आहे. बेस्ट विलेज ठाकूरवाडी इथे आपण आपले व्हेकल पार्क केलेले आहे आपली, आणि तिथून हा आपला या दिशेने हा ट्रेक चालू झालेला आहे. आत्ता आपण आहोत ते रबळगडच्या परिसरामध्ये, आणि हा जो समोर तुम्हाला सोका पाहायला मिळत आहे हा आहे कलावतीन दुर्ग. काहीसा अशा प्रकारचा हा ट्रेक आहे. बजरंग बली आणि गणपतीचं छोटीशी मूर्ती होती कोरलेली, आणि तुला आम्हाला वरती जात आहोत. आता आपण जो पहिला पीक आहे तिथपर्यंत येऊन पोचलो आहोत, म्हणजे जी सपाटी आहे ते इथं इथपर्यंत येऊन पोचलो आहोत. आणि आपल्या मागं तुम्ही पाहू शकता हा आहे कलावतीन दुर्ग, आणि आपल्या मागे काहीसा अशा प्रकारचं हे दृश्य आहे. इथून जी आपण बेस्ट विलेज ठाकूरवाडी वगैरे ते दिसतात इकडे. त्यानंतर याच आपण डोंगरांनी वरती आलो चालत, आणि या सपाटीला आल्यानंतर आपल्याला ही खडी चढाई आहे जी कठीण आहे ती आता चढायची आहे. ज्या लोकांना कलावतीन दुर्ग या ठिकाणी जर टेंट वगैरे लावायचं असेल किंवा राहण्याची सोय हवी असेल, तर समोर तुम्ही पाहत आहात तर इथं रेंटवर टेंट देखील मिळतात, किंवा तुम्ही अशा प्रकारे स्वतःचा टेंट आणून इथे लावू शकता आणि इथे तुम्ही नाईट स्टे करू शकता. फायनली आपण आता हा जो कलावतींचा सुळका आहे तर बरोबर आपण त्याच्या खालोखाल येऊन पोचलेलो आहोत. काहीस अशा प्रकारच या जंगलातून वाट काढत काढत आपल्याला वरती जायचं आहे. अष्ट टाइम दाद्या दाखव पडलाय पडलाय दाखव पडलाय. माझ्या मागे तुम्ही पाहता तर आता इथूनच आपल्याला या कलावतीन दुर्गला चढण्यासाठी इथून आपल्याला पायऱ्या लागतात. चला तर जाऊया वरती कलावतीन दुर्गच्या. आपण आता या हायएस्ट पीक पॉईंटपर्यंत आता तिकडे निघालो आहे. दादी मस्त
खाली नाही बघायचं मंडळी, इकडे बघा कसं वाटतं वर चढून. साईड साईड द्या, साईड द्या, निकिन दादा फक्त काढलं जायचं बाकी. दादी दादी काय दिसत नाही तर आबालायचं कसं वाटतंय? कुठे तू कुठे दि घाबरते कमी घाबरवते जास्त. आपल्या बरोबर होती मग बघा त्यांचा स्टॅमिना बघा. बर मित्रांनो, जर तुम्ही कलावतीन दुर्ग हा किल्ला जर पाहण्यासाठी आलेला असाल तर काळजीपूर्वक ट्रेक करा, जेणेकरून तुमच्या सोबत काही दुर्घटना घडणार नाही याची काळजी घ्या. खूप साऱ्या ठिकाणी अरुंद वाट आहे, अरुंद पायऱ्या आहेत आणि तुम्हाला मी दाखवू शकतो. हे बघा, इकडून काहीसा असा भाग जो आहे जो त्याला कठाड नाही आहे, किनारा नाही आहे, तसं रेलिंग वगैरे अशा गोष्टी असतात. तर काळजीपूर्वक तुम्ही ट्रेक करा, जेणेकरून तुमच्यासोबत कोणतीही दुर्घटना होणार नाही. काहीशा अशा प्रकारच्या या पायऱ्या आहेत. आता तुम्ही पाहू शकता इथून काही धरण्यासाठी काही नाही आहे, इथून सरळ एकच कातळगड आहे. चला वर जाऊया आपण. काही पायऱ्या अशा तुटलेल्या आहेत तर काळजीपूर्वक वरती चढा. मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण आता कलावतीन दुर्गाच्या हायस्ट पीकवर पोहोचलेलो आहे. महाराजांची मूर्ती याच ठिकाणी आहे आणि आपण आपल्या व्हिडिओची सांगता इथेच करूया आणि थांबूया, पुढच्या भागामध्ये पाहू. महाराजांच्या मूर्तीपासून आपल्याला काहीसा अशा प्रकारे हे खालचं दृश्य पाहायला मिळेल. त्यानंतर आपल्याला जर प्रबळगडला जायचं असेल तर याच नाकाडातून तुम्ही या बाजूबाजूने या कड्याच्या कातळाच्या बाजूने इथपर्यंत गेल्यानंतर तुम्हाला इथून या नाकाडाने वर चढावं लागते, मग तुम्ही या पॉईंटपर्यंत येऊन पोहोचू शकता. अशा तऱ्हेने तुम्ही 1.5 तासाचा हा प्रबळगडाचा ट्रेक पूर्ण करू शकता.